नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर। बघा शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे, अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजार भाव दिलेला आहे हे बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी 200 क्विंटल आवक आलेली, कमीत कमी दर 9,100 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त दर 9,836 रुपये क्विंटल, सर्वसाधारण दर 9,500 रुपये क्विंटल। जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी 63 क्विंटल आवक आलेली, जास्तीत दर 9,700 रुपये क्विंटल। जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी 45 क्विंटल आवक आली, जास्तीत दर 9,475 रुपये क्विंटल, सर्वसाधारण दर 9,400 रुपये क्विंटल। जाते लालतूर पुढील बाजार समिती उस्मानाबाद तुळजापूर या ठिकाणी 45 क्विंटल आवक आली, जास्तीत दर 9,800 रुपये क्विंटल, सर्वसाधारण दर 9,500 रुपये क्विंटल। जाते लालतूर पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी 242 क्विंटल आवक आली, जास्तीत दर 9,500 रुपये क्विंटल। पुढील बाजार समिती आष्टी जालना या ठिकाणी 16 क्विंटल आवक आली, जास्तीत दर 9,760 रुपये क्विंटल। जाते लालतूर पुढील बाजार समिती उमरखेड डांकी या ठिकाणी 120 क्विंटल आवक आली, जास्तीत दर 7,800 रुपये क्विंटल। पुढील बाजार समिती जळकोट या ठिकाणी 638 क्विंटल आवक आली, जास्तीत दर 9,951 रुपये क्विंटल। जाते लालतूर।